विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर। इच्छुकांमध्ये कहा खुशी कहा गम अशी अवस्था। तासगाव तालुक्यातील नेत्यांच्या व मतदारांच्या नजरा आज होणाऱ्या जिल्हा परिषद व 14 पंचायत समितीच्या गणांसाठी होणाऱ्या आरक्षणावर लागल्या होत्या। तालुक्यातील काही नेते मंडळींनी आरक्षण आपल्या बाजूने पडावे यासाठी देव पाण्यात घातले होते, त्यामुळे आज आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सगळंच ओके मध्ये होईल असं वाटणाऱ्या नेत्यांची पत्रपूर्ती पंचायत झाली, त्यामुळे काही नेते खुश झाले तर काही नाराज झाले। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात 7 जिल्हा परिषद गटांसाठी जाहीर झालेले आरक्षण। सावळत जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, विजापूर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला, कवठेकन जिल्हा परिषद गट सर्वसाधारण, चिंचणी सर्वसाधारण, येळावी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण, मांजर्डे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला, मणेराजुरी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण। तर आता 14 पंचायत समितीसाठी जाहीर झालेले आरक्षण पाहूया। पेड पंचायत समितीगण सर्वसाधारण, मांजर्डे पंचायत समितीगण सर्वसाधारण, सिद्धेवाडी सर्वसाधारण, सावळस पंचायत समितीगण सर्वसाधारण महिला, आरोडे पंचायत समितीगण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चिंचणी पंचायत समितीगण सर्वसाधारण महिला, विजापूर सर्वसाधारण, बोरगाव पंचायत समितीगण मागास प्रवर्ग, तुर्ची पंचायत समितीगण सर्वसाधारण महिला, येळावी नागरिक मागास प्रवर्ग महिला, कवठे एकांत पंचायत समितीगण अनुसूचित जाती महिला, कुमठे पंचायत समितीगण सर्वसाधारण, सावर्डे पंचायत समितीगण अनुसूचित जाती, मणेराजुरी पंचायत समितीगण सर्वसाधारण महिला। आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे आता खऱ्या अर्थाने तालुक्यातील हालचाली लक्षवेधी ठरणार आहेत। इच्छुकांना तिकीट मिळणार की ऐनवेळी नवीनच एखादा उमेदवार रिंगणात येणार याचं चित्र आता येणाऱ्या काळात दिसणार आहे। संकेत पाटील, तासगाव।